नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न कवर केले तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे हे प्रश्न खूपच महत्त्वाचे था था आहे व्हिडिओ आवडल्या ठरवलेला एक लाईक जरूर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी प्रमाणेच आय एस अकॅडमीवर आपल्याला खूपच क्वालिटीचे म्हणजेच पोलीस भरती व इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर मिळतील तर आय एस अकॅडमीला व्हिजिट करण्यासाठी आपण या व्हिडिओच्या टायटलवर नावावर क्लिक करा एक लिंक मिळेल त्या लिंकच्या द्वारे आपण आय एस अकॅडमीला व्हिजिट करू शकता तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे महाराष्ट्रामधील कोणता जिल्हा हा हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रामधील कोणता जिल्हा हा हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सांगली ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहोत भारतीय स्वातंत्र्यासाठी गदर पार्टीची स्थापना टिंबटिंब येथे करण्यात आली होती भारतीय स्वातंत्र्यासाठी गदर पार्टीची स्थापना टिंबटिंब येथे करण्यात आली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सन्स सन फ्रान्सिस्को अमेरिका ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत समान अनुवांक व भिन्न वस्तुमानांक असणाऱ्या किरणोत्सारिक केंद्रकांना टिंबटिंब असे म्हणतात समान अनुवांक व भिन्न वस्तुमानांक असणाऱ्या किरणोत्सारिक किरणोत्सारिक केंद्रकांना टिंबटिंब असे म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किरणोत्सारी समस्थानिके ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत खालीलपैकी खालीलपैकी हवेत उडणारा सस्तन सजीव कोणता आहे खालीलपैकी हवेत उडणारा सस्तन सजीव कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ वा। वट वागूळ ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत तहसीलदाराच्या नेमणुकीचे अधिकार कोणास आहेत तहसीलदाराच्या नेमणुकीचे अधिकार कोणास आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब राज्य शासन ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा सुरू करण्यात आली होती महाराष्ट्रामधील पहिली सैनिकी शाळा कुठे सुरू करण्यात आली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क सातारा ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत प्रेरीज व स्टेप्स हे गवता प्रदेश कोणत्या नैसर्गिक विभागामध्ये मोडतात प्रेरीज व स्टेप्स हे गवता प्रदेश कोणत्या नैसर्गिक विभागामध्ये मोडतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड सम शीतोष्ण ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहू अजिंठा डोंगरामध्ये उगम पावणाऱ्या नदीकाठी अर्जेटालेणी वसलेली आहे अर्जेंटा डोंगरामध्ये उगम पावणाऱ्या नदीकाठी अर्जेंटालेणीही वसलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ वाघूर नदी ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर उबरभर होईल पुढचा प्रश्न पाहूत भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क डेहराडून ऑप्शन क्रमांक क हे उत्तर उबरभर होईल पुढचा प्रश्न पाहूत राज्य घटनेतील तरतुदी अनव्ये राज्यसभेची निर्धारित सदस्य संख्या किती आहे राज्यघटनेतील तरतुदी अनव्ये राज्यसभेची निर्धारित सदस्य संख्या किती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ दोनशे पन्नास ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहो भारतीय राज्यघटनेतील हे कलम घटनादुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील हे कलम घटनादुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तीनशे अडुसष्ट तीनशे अडुसष्ट हे राज्यघटनेतील घटना दुरुस्ती संबंधित कलम आहे ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहू भारतामध्ये कोणत्या प्रकारचे लोकतंत्र आहे भारतामध्ये कोणत्या प्रकारचे लोकतंत्र आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ प्रजासत्ताक ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत खालीलपैकी तंतुमय मुळाचे उदाहरण असणारी वनस्पती कोणती आहे खालीलपैकी तंतुमय मुळाचे उदाहरण असणारी वनस्पती कोणती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड मका ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत जिप्समचा वापर कोणत्या जमिनीच्या सुधारण्यासाठी होतो जिप्समचा वापर कोणत्या जमिनीच्या सुधारण्यासाठी होतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब चोपन ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत कोलार व हट्टी या सुन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत कोलार व हट्टी या सुन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड कर्नाटक ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत ताजमहल ही सुप्रसिद्ध वास्तू कोठे आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क आग्रा उत्तर प्रदेश ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत भारतातील मुक्त बंदर कोणते आहे भारतातील मुक्त बंदर कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ कांडला कांडला हे भारतातील मुक्त बंदर mm. आहे ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत बालहत्या प्रतिबंध ग्रह सुरू करणारे समाजसुधारक कोण होते बालहत्या प्रतिबंध ग्रह सुरू करणारे समाजसुधारक कोण होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ महात्मा फुले ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत मराठ मराठा या इंग्रजी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते मराठा या इंग्रजी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ लोकमान्य टिळक ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्रातील ब्राह्मणोत्तर चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते महाराष्ट्रातील ब्राह्मणोत्तर चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड राजर्षी शाहू महाराज ऑप्शन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत गाडगे महाराजांचे संपूर्ण नाव काय होते गाडगे महाराजांचे संपूर्ण नाव काय होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ डेबोजी जानोरकर ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून आंदोलन मिळालेले होते मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून कुण आंदोलन म्हणून मिळाले होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ पोर्तुगीज ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत रंगरंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही या वाक्याचे होका रंग होकारार्थी वाक्य करा रंगरंगोटी रंग शिवाय घर सुंदर दिसत नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा तर या ठिकाणी ऑशन क्रमांक रंगरोटी रंगरंगोटी केल्याने घर सुंदर दिसते ऑशन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत मनातील भावनांचा स्फोट होऊन एखाद्या टिंबटिंब तुंडावडे बाहेर पडतो मनातील भावनांचा स्फोट होऊन एखाद्या टिंबटिंब बाहेर पडतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उद्गार बाहेर पडतो ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहू पुढील वाक्यातील काळ ओळखा पुढील वाक्यातील काळ ओ काळ ओळखा वाक्य आहे आई मुलांना जेवायला वाढत होती आई मुलांना जेवायला वाढत होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ अपूर्ण भूतकाळ ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर उबर होईल पुढचा प्रश्न पाहूत सगळेच श्रीमंत कसे असतील या वाक्यातील काळ ओळखा सगळेच श्रीमंत कसे असतील या वाक्यातील काळ ओळखा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब भविष्यकाळ ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत अभिलाषा मात्रे हे कोणत्या खेळाशी निगडीत आहे अभिलाषा मात्रे ह्या कोणत्या खेळाशी निगडीत आहेत तर या ठिकाणी असून क्रमांक कबड्डी अश्विन क्रमांक क हे उत्तर अब्बरवर होईल पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्र राजाचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर या ठिकाणी क्रमांक भगतसिंग कोश्यारी अश्विन क्रमांक क हे उत्तर अब्बरवर होईल पुढचा प्रश्न पाहूत खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते आहे तर या ठिकाणी असं क्रमांक आपण ऑप्शन क्रमांक क हे उत्तर अबरवर होईल पुढचा प्रश्न पाहूत त्याला थंडी वाजते या वाक्यातील करता कोण आहे त्याला थंडी वाजते या वाक्यातील करता कोण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब थंडी ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर अबरवर होईल पुढचा प्रश्न पाहूत मधूने लाडू खाल्ला असेल या वाक्यातील काळ ओळखा मधूने लाडू खाल्ला असेल या वाक्यातील काळ ओळखा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क पूर्ण भविष्य काळ ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत शेतकऱ्यांचा हा ग्रंथ कोणी लिहिला होता शेतकऱ्यांचा हा ग्रंथ कोणी लिहिला तर को या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब महात्मा फुले ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर अ बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत मिहान पाह हा महाप्रकल्प महाराष्ट्रामध्ये कोठे आकारास येत आहे मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रामध्ये कोठे आकारास येत आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क नागपूर ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यामध्ये गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यामध्ये गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब बाबळी बंधारा ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत ड्राय आईस काय असतो ड्राय आईस काय असतो तर या ठिकाणी अशन क्रमांक ब कार्बन डायऑक्साईड असतो ड्राय आईस म्हणजेच कार्बन डायऑक्साईड अशन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल पुढचा प्रश्न पाहूत पाचामुखी परमेश्वर या मनीचा खालपैकी अर्थ काय आहे पाचामुखी परमेश्वर या मनीचा खालपैकी अर्थ काय आहे तर या ठिकाणी अशन क्रमांक ड पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे असते अशन क्रमांक ड हे उत्तर बरोबर होईल